ज्या माकडांमुळे मराठवाड्यात गँगवॉर चालू झालं होतं त्याला शेवटी अटक झाली. ही ब्रेकिंग न्यूज ऐकून तुम्हाला वाटलं असेल कदाचित मी पुणे मुंबईच्या कुठल्या तरी टोळीमध्ये झालेल्या गँगवॉर बद्दल बोलते, तर असं काहीही नाहीये. तर मराठवाड्यात एक आगळा वेगळा गँगवॉर चालू झालाय जो गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे चर्चेत आहे. माकडांचं आणि कुत्र्यांचं टोळी युद्ध, होय ही घटना घडलीय बीड जिल्ह्यातल्या लौळ गावामध्ये. या गावामध्ये कुत्र्यांच्या आणि माकडांच्या दहशतीने कहर गाठला होता. तेथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं जीन हराम केलेल्या या माकडांनी जवळपास 200 कुत्र्यांच्या पिलाला मारले. आता या वानरसेने तशी तर दोनच वानर मेन आहेत, पण या दोन वानरांनी गावातल्या 100 अधिक कुत्र्यांची पिलं मारली आहेत. कुत्र्यांचं पिल्लू दिसलं रे दिसलं की ही वानर ती पिल्लं झाडावर न्यायची आणि उंचावरून खाली फेकून द्यायची असं गावकरी सांगतायत. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासूनच वानर आणि कुत्र्यांमध्ये चक्क गँगवॉर चालू झालाय. कुठेही कुत्र्याचं पिल्लू दिसलं की लगेचच ही वानर तिथं घुसायची, त्या कुत्र्यांच्या पिल्लांचं अपहरण करायची आणि त्यांना उंच झाडावरून किंवा उंच घरावरून घेऊन जायची आणि उंचावरून खाली फेकून द्यायची. त्यात या लहान कुत्र्यांच्या पिल्लांचा मृत्यू व्हायचा. एका गावकऱ्याने तर असंही सांगितलंय की गावात एक उंच इमारत आहे, या इमारतीवर कोणालाही जाता येत नाही. याचाच फायदा उचलून या वानरांनी कुत्र्यांच्या पिल्लांना याच इमारतीच्या टेरेसवर ठेवलं होतं. पण गावकरी या पिल्लांना अधूनमधून खायला प्यायला घालत होते. मात्र मानवी वस्तीचा वावर असल्याचं लक्षात येताच या माकडांनी या कुत्र्यांच्या पिल्लांना दुसरीकडे उचलून घेऊन जायचे. दुसरीकडे पळून नेल्यानंतर कुत्र्यांच्या इवल्याशा पिल्लांना खायला काहीच मिळायचं नाही आणि उपास मारीत अशी 40-50 पिल्लं तरी मेली असं सांगितलं जातंय. सुरुवातीला गावकऱ्यांना वाटलं की हा प्रकार योगायोग असेल, पण दररोजच काही कुत्र्यांचं पिल्लं मरायला लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आतापर्यंत या माकडांनी 1-2 नाही तर तब्बल 200-250 पिल्लं मारली आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. इतकी कुत्र्यांची पिल्लं मारूनही माकडांची सूड भावना काही शमलेली नाही. सुरुवातीला गावकऱ्यांनी या माकडांचा पाठलाग केला, त्या कुत्र्यांच्या पिल्लाला सोडवण्याचा प्रयत्न केला, छतावर चढलेल्या माकडांवर दगडफेक सुद्धा केली गेली जेणेकरून त्या कुत्र्यांच्या पिल्लांना ते वाचवू शकतील, पण ते अशक्य होतं कारण माकडे खूप वेगाने झाडावर चढायचे. कुत्र्यांच्या पिल्लांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावकऱ्यांना देखील हे माकडं टार्गेट करत होते. जवळपास 5,000 लोकसंख्या असलेल्या या गावातल्या या गावकऱ्यांना घराच्या बाहेर निघणं देखील मुश्किल झालं होतं. रस्त्यावरून चालणाऱ्या माणसावर देखील ह्या सुद्धा माकडांनी हल्ले केलेत. शाळेत जाणाऱ्या मुलांनाही या माकडांनी उचलून नेल्यामुळे गावात घबराट पसरली होती आणि शेवटी या गावकऱ्यांनी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी थेट वन विभागाशी संपर्क साधला. अख्खं गाव या माकडांच्या दहशतीखाली राहत होतं. शेवटी वन विभागाने सापळा रचून या दोन्ही माकडांना जेरबंद केलंय. बीडचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन कंद यांनी माध्यमांना बोलताना सांगितलंय की या कुत्र्यांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना नागपूर वन विभागाच्या पथकाने बीडमध्ये पकडलंय. दोन्ही माकडांना जवळच्या जंगलात सोडण्यासाठी नागपूरला हलवण्यात येत आहे. शेवटी वानराला जेरबंद केल्यामुळे गावकऱ्यांचं टेन्शन मिटलंय. एकीकडे या गावचे गावकरी या गँग वॉरमुळे वैतागले होते, तर दुसरीकडे नेटकऱ्यांना मात्र मीम्स बनवण्यासाठी चांगलाच विषय मिळाला होता. कुत्रा आणि वानरांच्या या युद्धावरून सोशल मीडियावरती मीम्सचा पाऊस सुरू झालाय. असो मीम्स बनून काही प्रश्न हा सुटलेला नाहीये, पण माकडांना पळून लावण्याचे तुमच्याकडे काही घरगुती उपाय असतील तर ते आमच्याशी नक्कीच शेअर करा आणि असेच ताजे अपडेट्स पाहण्यासाठी बोलबिडू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.